शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिलाय. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. विरोधकांकडून या निर्णयावर आक्षेप घेण्यात येत आहे. आता निवडणूक आयोगच बरखास्त करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी आज पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत ही मागणी केली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिलाय. यानंतर पक्षावर ताबा मिळवलेल्या शिंदे गटाकडून सोमवारी विधिमंडळातील शिवसेना पक्षाच्या कार्यालयाचा ताबा घेण्यात आला. तसेच अन्य कार्यालयही ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर प्रयत्न सुरू आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मंत्रिपदाच्या लेटरहेडचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तींनी बदनामीकारक बनावट पत्र तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याबाबत अशोक चव्हाण यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे आपल्यावर पाळत ठेवली जात असून घातपात घडवण्याचाही प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप अशोक चव्हाण यांनी केलाय. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह प्रदान करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने आज सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी ही आव्हान याचिका दाखल केली असून ती लवकरात लवकर सुनावणीस घ्यावी अशी मागणी कोर्टाकडे केली आहे. अदानी समूहाच्या घोटाळ्यांच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात ज्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत त्यात कोर्टाने या प्रकरणात फोर्ब्सने प्रकाशित केलेली नवीन माहिती समाविष्ट करावी अशी एका याचिकाकर्त्याने केलेली मागणी कोर्टाने मान्य करण्यास नकार दिलाय. सरन्यायाधीश DY चंद्रचूड, न्यायमूर्ती PS नरसिंह आणि JV पारडीवाला यांच्या खंडपीठाकडे एका याचिकाकर्त्याने आज ही मागणी केली, त्याला नकार देण्यात आला. छत्तीसगड मधील काँग्रेस यंत्रणा पक्षाच्या महाअधिवेशनाच्या तयारीत व्यस्त असताना CED ने सोमवारी छत्तीसगड मधील अनेक काँग्रेस नेत्यांवर छापे टाकलेत. कोळसा लेव्ही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या चालू तपासाचा भाग म्हणून अधिकाऱ्यांनी हे छापे टाकल्याचं सांगण्यात येतंय. छत्तीसगड राज्याला काँग्रेस पक्षाच्या 85व्या पूर्ण अधिवेशनाचे यजमानपद दिल्याबद्दल त्या राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी काँग्रेस श्रेष्ठींचे आभार मानलेत. अधिवेशनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. हे अधिवेशन 24 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून या अधिवेशनात 15,000 प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आलं आहे. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रणनीती तयार करण्यावर या अधिवेशनातील प्रामुख्याने चर्चा होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी आज अचानक युद्ध सुरू असलेल्या युक्रेनला भेट देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. रशियाने युक्रेन विरोधातील युद्ध सुरू केलं, त्याला 1 वर्ष पूर्ण होण्यास केवळ 4 दिवस शिल्लक राहिले असतानाच बायडन यांनी युक्रेनला भेट दिली. तसेच युक्रेनला युद्ध सामग्री देण्याची घोषणाही यावेळी बायडन यांनी केली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याचा भूलभुलैया 2 हा चित्रपट सुपरहिट ठरला. आता त्याचा शहजादा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. हा चित्रपट रिलीज होऊन 3 दिवस झालेत, मात्र या चित्रपटाची आत्तापर्यंतची एकूण कमाई केवळ 20 कोटी झाली आहे. त्यामुळे हा चित्रपट फ्लॉप ठरला असल्याचं बोललं जात आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. IPL स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रोहितला गौरवण्यात आलं. त्याने चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकत हा पुरस्कार मिळवलाय. 15 वर्षापूर्वी याच दिवशी IPL स्पर्धेचा पहिला लिलाव झाला होता. याला 15 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्टार स्पोर्ट्सने इनक्रेडिबल अवॉर्ड्स जाहीर केले आहेत.